वयानुसार कुठला प्रवेश आता बघा खेळ कसे करत आपल्याला माहित पाहिजे. आता
पहिल्यानुसार अरुण नावाचा मुलगा आहे, त्या मुलाचं सर्वमध्ये व्यवस्थित मुलगा आहे. मग माझ्या अंदाजानुसार त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार मी त्याचा अंदाज माहिती काढला. पहिली एक ते बारा, शून्य ते बारा, वीस आहे, तेवीस का? हा, चोवीस ते पस्तीस आणि छत्तीस ते छत्तीस ते आता बघा. मला मला सर सांगितलं अनुभव हुश आहे. आता माहिती आपण झालाय जानेवारी महिन्यात साधारणतः 50% जास्त आता तो मुलगा 36% पुढे असणार आहे. त्याला एकदा वाढलं मग अंदाज त्याचा माहिती शोध काढला 40 बरोबर. किती काढला मी? 40 काढला, कारण मुलगा चांगला आहे म्हणून मला त्याची सांगितलं. मला 40 माहिती शोध काढला की 60 बरोबर भल्ले मापणार तर 40,000 नंबर त्याचे कार्ड आहे भल्ले मापणार पुष्पगुच्छ ते काढला देऊन टाकायचं सोडव. त्याला सोडवं लावायचं दुसऱ्या दुसरं यायचं जे नंबर अंदाज काढायचे. आता शाहरुख मी सोडवायला सुरुवात केली. आता त्याचं कार्ड सगळं बरोबर आलं. सगळं म्हणजे एकूण एक प्रश्न नाही, बऱ्यापैकी बरोबर आलं. म्हणजे साधारणतः 70% 80% 50% बरोबर आलं म्हणजे त्याला ते येते. आता 40 कार्ड बरोबर आलं काय करायला लागतं? निश्चित करायचं एमएस त्याचं. निश्चित करायचं का? सगळं बरोबर आलं तुम्ही जवळपास जवळजवळ सगळं बरोबर आलं. जर 40 आलं तर बरोबर येस. एक्केचाळीसावर बरोबर आलं. मग 42 चालू सोडवत आहे. 43 कार्ड मात्र त्याला सोडवता आलं नाही. याचा अर्थ 42 हातात आणि निश्चित माहिती घेऊन झाला म्हणून इथं म्हणाला 42. आता प्रत्यक्ष सुरुवात करताना मात्र एक माहिती आणि सुरुवात करायची 41. आता तुम्ही म्हणा असं का केलं? आपलं सकाळी वाक्य झालं तुम्हाला येतंय तिथून सुरुवात करायचं. न येते तिथून सुरू केलं की तुला कोणीच करणार नाही अध्यानाच. हा मुलगा करतोय आता मुलांच्या मनात बघा काय माझ्या मनात ह्या मुलाला येतं मला काहीच येत नाही मला काहीच येत नाही काहीच येत नाही काहीच येत नाही तो प्रवाहातून बाजूला पडतो. आता काय होईल? त्याला पण येते आणि मला येते. त्याचं कार्ड वेगळ्या रंगाचं आहे माझं वेगळ्या रंगाचं आहे पण मला पण येते. येण्याची भावना निर्माण झाली ना की त्याला अध्ययन आपोआप त्याचं सुलभ न्यूनगंड काढून टाकायचं. म्हणून काय केलं? 41 माहिती सुरू करायचं. आता 41 माहिती जर सुरू झालं त्याचा एबीए मधला प्रवाह प्रवेश निश्चित झाला. 41 माहितीमधलं कोणतंही कार्यक्रम सुरुवात करायचं आणि त्याला एबीए मध्ये बसायला सुरुवात झाली. शाहरुखचं माहिती निश्चित झाली. आता त्याच वर्गातली दुसरी मुलगी होती अनुष्का होती. ती पण तिची काय आली? 40 होती. पण सरांनी मला सांगितलं की म्हणजे काय एवढी फार काय चुचुरीत नाही आपली सोय आणि सोय. म्हणून मी काय केलं? माझं मला वाटत श्रीपर्यंत सर म्हणजे आहे पहिल्यांदा पण मोठ्या केली नाही म्हणून मी अंदाजे माझ्या चांगला 26. किती काढला? 26. मग 26 काढलं काय करणार? मी याला 26 काढलं तिला जमलंच नाही. 25 घेणार? 25 नाही जमत. 24 नाही जमत. 23 नाही जमत. 22 दिलं नाही जमत. 21 निश्चित झालं. 21 निश्चित प्रत्यक्ष 20 आता बघा दोन विद्यार्थी एकाच वर्गातले दोन तऱ्हेचे विद्यार्थी आहेत. आता बघा हे तर प्रत्यक्ष माहिती निर्माण झाला कुठे? 41 आणि 20 कुठे? 2. आता तुम्ही म्हणाल तिथं मला काय झालं? माझा अंदाज चुकला. जर अंदाज बरोबर आला तुमचा तर लवकर माहिती निघत. अंदाज चुकला तर तुम्ही काय तुमचा अंदाज येतो मुलाचा माहिती नाही 12 तुम्हाला सांगितलं 28 तरी एकच येतोय सगळे. हे अंदाज आला पाहिजे. कधी येईल अंदाज? जेव्हा तुम्ही मूल्य वापरायचं काळ चांगले अभ्यास करा एक दोन दिवस त्यावर मला कळत घेत काही त्यासाठी तुम्हाला चाचणी सुद्धा घेता येईल. सर मुलांची एक बेसिक चाचणी घेतली कळतंय तुम्हाला काय मला येतं मग काय येत नाही. एक 15-20 मुलांची चाचणी घेतली तुम्हाला लगेच कळत. त्यांना काहीच येत नाही त्यांना जास्त त्रास घेऊच नका.
चला पहिली मध्ये स्तर एक मध्ये ओके एक उदाहरण देतो पुढचं दोन तीन उदाहरण तुम्हाला कळलं आता पुढचं आहे अनुष्का समजा पहिली जरी विद्यार्थी आता अनुष्का म्हणजे विराट आला पाहिजे म्हणून विराट विराट हा तिसरीच आहे हा लहान आहे ना त्याचा अंदाजे मागतो सांगतो आपली सुचूक प्रयोग आहे सांगतो वेळ होत असतो हुशार म्हणून त्याचा माहिती तुम्हाला सांगितलं त्यांनी काढायला सर तो माहिती 32 आहे मी 32 घेतला त्याला त्याला आला तो त्याला आलो त्याची सहकार दिलं मॅडम मी त्याला तो आलो 34 दिलं ते आलो 35 दिलं ते आलो 36 दिलं ते आलो 37 दिलं ते आलो 38 चुकलं एक्स्ट्राऑर्डिनरी आता बघा अजून एक उदाहरण एक उदाहरण आहे एक छोटा मुलगा आहे उंची जास्त आहे फक्त आता हा मुलगा आहे दुसरी आहे हा मुलगा दुसरी आहे पण सर म्हणजे काय जमत नाही तरी पण मी म्हणतो बघू आता 2 वर्ष शाळा शिकतोय काय केले जात म्हणून मी त्याचा नंबर माहिती दिला 9 कारण 9 कुठल्या आहे पहिल्या वर्गात दिला 9 सोडा तो बघू नाही जमू 8 8 7 7 मात्र त्याचा बरोबर आहे 7 7 8 7 1 ते तिथं असलेले कळते आपले एक म्हणजे एक चाली मध्ये येत आहे आता मला सांगा तुम्ही म्हणजे वर्गात काय होईल काही मुलं एक स्तर राहतील पण माग पुढे होतील माझ्या समोर म्हणजे स्तर तोच राहणार पण पुढे माग माझ्या आता पुढच्या वर्षी काय होईल आता तुम्ही स्तर निश्चित केल्यानंतर पुढच्या जूनला स्तर निश्चित करायचे का नाही करायचे काही गरज नाही सर एक सर बरोबर स्तर निश्चित करण्याची गरज नाही बरोबर त्यांचा ऑलरेडी स्तर आपल्याकडे आहे त्यामुळे त्यांना पुढचा स्तर द्यायचा आहे मग पुढचा स्तर निश्चित करायची का नाही कुणाची आता बघा एबी मधलं खरं दाब आहे म्हणजे पुढच्या वर्षी या मुलांचे स्तर निश्चित करण्याची गरज नाही ते सुट्टी लागेपर्यंत ज्या माहिती आहे त्याची नोंद आपल्याकडे आहे त्याच नोंदीवरून पुढे चालू करायचं तिथूनच पुढं कारण एक हे कसं आहे एकत्रीकरण हे पहिले पहिली चौथी एकत्र त्यांना त्याच्या वेळेनुसार पूर्ण करायचं बरोबर आणि पुढच्या वर्षी जे पहिल्या मुलं येतील नवीन दाखल त्यांची जेव्हा पण दुसऱ्या वर्गात तिसऱ्या वर्गात चौथ्या वर्गात जे बाहेरच्या शाळेतून अभ्यासात येतील त्यांचे स्तर निश्चित करू लागतील त्यांचे फक्त स्तर निश्चित करा बाकीचे स्तर निश्चित करायचे गरज नाही आता तुम्हाला त्रास जास्त होईल आता स्तर निश्चित करताना यशस्वी तर कोणाच्या अवलंबून होईल त्याचा अचूक अंदाज येईल चला यशस्वी बरोबर अचूकच काढेल मी केल्याशिवाय होणार नाही ही पहिली भावना काढून टाका चौथीच्या मुलांच्या सर्विस करा चौथीच्या मुलांना दुसरी दुसरीच्या पहिली दुसऱ्या मुलांना सर्विस करायला हवा फक्त काय करायचं त्यांना तुम्ही अंदाजे काढायचे सोडवायला होणार बरोबर एक मग नाही पुढ म्हणजे थोडक्यात काय एक कार्ड दिल्यानंतर बरोबर आलं तर चुकेपर्यंत पुढे जायचं चुकलं पहिलं कारण बरोबर हा अध्यस्तर निश्चितीचा सोपा मार्ग आहे क्लिअर झाला तुम्हाला अध्यस्तर निश्चिती धन्यवाद हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तसेच हे चॅनल सबस्क्राईब करा